खाल
आणि आता जेवायला बसली. हा भारी भारी कर करू चाललंय. अन्न हेच परब्रह्म. परब्रह्म हा म्हणजे हे खाल्लं तरी देव पाहू राहिलाय मला. हिला सोडा ना. तिला सोडा. हिला काय करायचं? तिला सोडा आणि हिला काय बाई काय पकड बांधून तुली सकाळी सकाळी गाया बांधून घ्यायच्या. हा चरायला बांधायच्या जनावर. मला किती का काम आहे घट बसवायचंय. सारून सुरून घ्यायचं. वाटा पडलाय सारवायचा. घर पडलाय सारवायचं. हा किती का काम. चल चल गाया बांध लागले. यांचे काम करू लागायचे. वरून घरातले करायचे. चला यांचे काम करू लागायचे म्हणजे काय बाहेरचे काम करायचे का काही. आता गाया तुमच्याकडे नाही का. आणि तुझ्याकडे काय आहे नेमकं. तर माझ्याकडे घरातलं काम आहे. माझं मग घरातलं मी कर येतो. आहे का नाही काही. काय खरंच करू लागतं का. ए बाई लागू मारशील तू तिला. खरंच करू लागतं का म्हणजे तू आता जे जे पुढं पुढं करीन माणूस ते ते झोपायचं नाही आराम नाही करायचा. ते पैसे पाहण्यात पहा लोकांचे पैसे द्यायचे. बाबा दारावर येऊ येऊ बडबड कर करतो. कोण म्हणलं होतं गड्या. जेवण केलं का थोडा आराम केला पाहिजे. अन्न पचन होत आणि शरीर तंदुरुस्त होत. तब्येत होती. होती ना. कोणतरी म्हणलं होतं बरं का एक झोप मारायलाच पाहिजे. तब्येत नाही पण डेरी सुटती. डेरी ते सांगणारे तुमच्या सारखं तासन. पण तो बाबा पैशावाला आता दांडच घेऊन येईन पा. लय वेळ झाले त्याचे सांगायचे पैसे द्या पैसे द्या. म्हणलं भाऊ आज काही करून पैसे द्यायला होते पाहुण्याला. अहो काहीतरी करा ना. आम्ही काय करू मग. तुमच्या दुखण्याला घेतले होते ना. मी आता तुमची किडनी फेल झाली ना. एक माझी फेल झालेली किडनी का काढून टाकली असती तर परवडला असतं. राव माझ्या भाऊकंडी कर्ज झालं काय म्हण धामाचं. तुझी बरेच पाहुणे. मग आता आम्ही कुठून आणा पैसे. आता आम्ही काय म्हणतो तुम्ही जाणार आम्हाला. कापू शिकू ना आपण. हा कापू शिकू. तुमच्या दोन्ही किडने क्लिअर आहेत ना. नाही नाही माझ्या किडने. आता काय म्हातारा माणूस आहे. माझ्या किडने किती का आता. नाही 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 क्लिअर आहे ना. म्हणजे नाही तर चेक करून घ्यायला. नाही काही गरज नाही चेक करायची. भाऊ द्या माझ्यावर कर्ज झालं तर पण चेक करून घेऊ. काही गरजच नाही चेक करायची. नाही तर मग त्याच काय आहे का नाही. पैशाचा काय पैसा. कमिणारे आपणच आहे. जाऊ मरू मी साल धरीन लोकांची. तर पण तुम्हाला काही नाही होऊ द्यायचो. सासूबाईला किती पैसे घातले. मी गळ्यातलं सोन्याच आहे का. माणसाच्या जीवापेक्षा सोन्यालाही का माणसाचा जीवलाही. म्या विचार नाही केला माझ्या जीवाचा. मी किडनी द्यायला निघलो होतो डॉक्टरला. पण डॉक्टर काय म्हणे. काय तुम्ही जर पैशाचं ऍडजस्ट केलं तर किडनी द्यायची गरज नाही. आपण हीच रिपेअर करू. मग म्या पैसे भरले कर्ज काढलं आणि ती किडनी नीट करली. पैसे दिले डॉक्टरला भरले. आज माझ्यावर कर्ज झालंय. आज ते लोक मला येऊन हाणते मारते. मी मार खाईन. पण मी चांगल्या कामासाठी पैसे काढले होते. मला क्यू आली कदर आली. कोणाला असू का नसू माझी क्यू कदर. पण मला हाई मला मारू द्या. मला मारून टाकलं तर मी हसता हसता जीव देईन. हसता हसता जीव सोडीन. आपण काम करावं काय जुगार नाही खेळ द्या पैशाची. मी किडनी टाकली. किडनी अहो बाजार काय पावले. नाही पाहत मी किडनी म्हणतो. किडनी इथं किडनी का. हो बाया किडनी इकडे राहते. कोणीकडे का असं. पण मी टाकली भाऊ. मी लय म्हणजे काय सांगावा. किती पैसे काय काय कुठे केले ते पैशासाठी. किती हातापाया पडलो लोकांच्या. किती रडलो. आता काहीतरी कुठं करा ते बाबाचे पैसे. आता मी मरण. मला मारावा त्यांनी. आता जीवच. मी काय करू. काय करू. द्यायचं जीवर आल्यावर. हा द्यायचं जीवर आल्यावर असंच राहत. मला मार भाऊ. मला मरू दे पैसे. बाबा माझा धापा धापा मारी ना. मग कळेल तुम्हाला. किती बारा आला तो माणूस दारा मध्ये. पैसे द्या पैसे द्या. जाऊ द्या. योग्य काळजी न करू. जिंदगीत कर खाय. आई बापाची सेवा कर. त्याला सांभाळ. माझी काळजी करू नका. माझी काळजी करू नका कोणी. आनंदित राहा. माझा इमा भरलेला आहे. त्याचे पैसे ते गिळा. ते खा आरामशील. माझं ध्यान आणू नका. येणार तर नाही म्हणा. 5 लाखाचा इमा पाहुण्याचा बरं झालं. बरं झालं. आनंदी आनंदी असंच हसून खेळून राहा बर का. टपकन मारावात. मी मला मरण यावा टपकन. आणि तुम्ही आनंदी खावा. जातो मी योग्य आनंदी राय. चांगल्या चांगल्या खाय माझी इमेचे पैसे. कोण मारायला लागलं. इथं कुत्र मी मारतो तू मारतो. कुत्र मागा लागला मरण्याचे पळायला. एक कणगुळीला ठेस लागली. रोंडक निघून पडलंय. इंजेक्शन घ्यावं लागते म्हणून बे वाटत. आणि मी मारतो तुम्हा. काम धंदे पहा लोकांचे पैसे फेडा. रा एकच सांगा. आता जास्त बोलू नका. कोणी बडबड करू नका.
माझ ऐका फक्त, एका किडनीवर किती दिवस जगन हो मी? जगतान 2-4 दिवस. कॅन्सल कॅन्सल मरलं किडन्या नाही कुडन्या नाही काहीच नको. मी डोकं चालिलोय आता. आता तुम्ही कापूस येतल जा, माझ्या डोक्याला डोकं लावू नका. तुम्हाला कळणार सुद्धा नाही मी काय करणार आहे आणि कसा डोक्याने पैसा कमिणार आहे. माऊली म्हणतात माऊली कसा बी कमा बाबाचे पैसे. चल बाई चल तुला चेक केलं उपाशे खाग आणि आता शिक चालू केलं का तो फराळाच. लागली आता शी किती वाजले पाय भरून. अहो मग सारून सुरून चाललं होत आणि उपास मलाय तुम्ही काय एवढे तकतक करू राहिले. तुला मला काय कडू लागल का ती? जरी मला उपास नसला पण मग खायला तर मग काही. सकाळी जातात नेहरी केली ना 10 वाजता. ऍटरिशीची काय ते म्हणतात ना पित्ताचा याचा प्रकार तसा काहीच कुठलाच प्रकार नाही मला. मला सगळं चालत कापूस फुटलाय याव का कोणती सारी धरून मी येता पलीकडली. हा ती येता. अगं काय गोडवानी कापूस आहे बरं झालं बाई. नवरात्रात कापूस फुटला आपल्याला दिवेला चांगला ताजा ताजा कापूस नवा आहे की नाही गोडवानी. अरे गबल घेऊ नका निर्मळ चिरमळ घ्या. निर्मळच घ्यायचंय. आय थांबा थांबा काय झालं. आपण शपथ घेऊ. आता कायची शपथ? माय मागे म्हणा मी शपथ घेतो मी वल्ला कापूस उपासणार नाही वजनासाठी आणि मी गबळ गुबळ घेणार नाही. मी खोट नाटक करणार नाही. घरचा कापूस आहे. मी शपथ घेतो का वल्ला कापूस उपासणार नाही आणि गबळ घेणार नाही कैऱ्या तोडणार नाही कमणार नाही वजनासाठी खोट नाटक. हे घरचा येतायच आहे आपल्या लोक तर नाही. आपण काय रोज नेलो किलोवर. अरे तुम्ही काल किती कापूस वल्ला उपासला? नुसता बोच किता नुसता बोच किता. म्हणलो ते खरी डोक्याने पैसा कमीन पण डोकंच बंद पडलंय. मला डोकं तर आहे बर का थोडं थोडं नाही भरपूर आहे पण मी त्याचा वापर करणार आहे. आज चोरी करू काय नोकरी बाबा लय आणतील. धरले गेलो ना असे कुथडतेन का बरगड्या मोडून टाकतेन. कोणती बरगडी कुठं आहे ती जोडायची डॉक्टरला नाही कळायची. काय करू आधी रेसल करतो प्रॅक्टिस पाहुण्याची चोरी करतो. म्हणजे जरी धरल्या गेलो तरी मला सोडून देतेन. म्हणजे जाऊ द्या जाऊ द्या मित्र आहे मला मग काही चाट मारता येईन का बाबा मी चेष्टा केली असं तसं हडकत नाही ना मोडणार. हा पहिली चोरी आपण पाहुण्याची इथं करून पाहू. तिथं जर सक्सेस झालो तर मग मी मोठी चोरी करीन लाखाची कोटीची आणि करोडपती होईल. आईला माय बापाने असं नाही शिकवलेलं. मला माय बापाने कष्टाचं खायचं शिकवलेलं आहे कष्टाचं पुरत असं आईबाप सांगत आहेत आणि सगळे सांगत आहेत. पण त्या आईला हरामाचं खाणारेच लय आईश करते. कष्टाचं खाणारे तर कष्टच करू करू मेलेत. पोट्याला भाकर भेटाना जाऊ मारू. एवढा विचार कोण करायला कोणाला सावड आहे. जाऊ मारू पडतं आपल्याला आईश करायची. कष्टाचं काय घेणं नाही जाऊ पडू पडत. करडईच्या तेलात करशीन का तुपात करशीन खरं सांग. आता तेलात करू का तुपात करू तुम्ही खायशी मतलब का ना? खायशी मतलब मग अजून तेलात करशीन का तुपात खायचंच आहे. अग खायचं डबे उचकले. काहीच नाही म्हणलं होतं ना. मी म्हणलो होतो ना तुम्हाला आमच्याकडे काही काहीच नाहीये. आतापर्यंत काय केलं हो तुम्ही? आता आतापर्यंत काही कमी उलं का नाही? काही कमी उलं का नाही?
तुम्हाला काय करायचं आम्ही काय करू काय आम्ही फक्त मग गॅस आमच्या जीवाला आईश केली अशा गुंडे लोक येतात मग नेवतात मग ते लुटून साचू साचू मग त्याच्यावर आम्ही काहीच नाही केलं असं बोलतो चांगले खरं चांगले खरं खरं सांगपूर ठेवले काहीच नाही ना हो सोना किनार अहो सोना सुनाई ना काहीच नाही ना घर बांधायला काढले ते पैसे कुठे ठेवले अहो कशाचं कारण कशाचं काय ते फक्त दोन दोन्ही टाकणी मी अशात आणायचो याच्याकून मागून आणि त्याच्याकून बाहेर तुला पैसा नाही का तुझ्या नवऱ्याचा जीव लय नवरा पाहिजे का पैसा मी ना पैसा पटकन पैसा काढ घरातला सगळा पैसा कमावलाच नाही त्यांनी काय केलं रे बाबा पैसा कमवून नाही का मिळला रे गुंड्या भाऊ गुंड्या भाऊ गुंड्या भाऊ गुंड्या